चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू बॅटची कडा घेतली होती फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती झटका आपण पाहतो आणि मयूर येणार माघारी तो थोडंसं फ्रेश घ्यायचं कारण कोणत्या प्रकारची टीम मीटिंग आणि टीम ब्रेक्स नसतात या मॅचला कारण आणखीन एक मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत सेमीफायनल फर्स्ट या स्पर्धेची मैत्री चषक 2022 पहिला चेंडूवरती विकेट प्राप्त करतो बाबू नवीन फलंदाज इथे पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय बाबू या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळतोय पहिला चेंडूवरती मयूर माघारी आला श्रीराम आणि बाबू ही जोडी मैदानावरती पाहतो आणि श्रीराम पहिले गेले नॉन स्ट्राईक आहे निर्धाव चेंडू तीन चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेले पहिला चेंडू विकेट त्यानंतर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेले डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा ब्लॉकल टाकलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो फिरकावून दिलाय लवान दोन मध्ये एकदा पूर्ण दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते इथे फलंदाज बाद
धावसंख्या स्कोर काढा पाच आकड्यावरती. पहिले तीन चेंडू निर्धाव एक विकेट होता त्यानंतर सिंगल लगातार दोन डबल्स आपण या ठिकाणी पाहतोय. ब्लास्ट केला चेंडूला त्या ठिकाणी शत्रक्षक तैनात आहे. वन बाउंड चेंडू उचलला जातो आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या गणचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि तांडीकल फलंदाज मागवला लागेल योगेशचा अप्रतिम चेंडूवर आणि इथे पाहिलं गेलं नवीन फलंदाज. त्यांनी मागच्या सामन्यामध्ये लगातार दोन मॅचमध्ये मॅच विनिंग पारी खेळणारा दोन चेंडू दोन षटकार त्यानंतर दुसऱ्या पारीला आला आणि चार चेंडू चार षटकार टोकणारा फलंदाज भरत मैदानात गेलाय परत या तिसऱ्या इनिंगमध्ये. धावसंख्या सात आकड्यावरती आपण पाहतो दोन फलंदाज माघारी आलेत. चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला गॅप मध्ये चेंडू टाकला जातो. वन बाऊ चेंडू उचलला जाईल डायरेक्ट ठिकाणीचा प्रयत्न या ठिकाणी सिंगल रोटेट होते आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली होती आठ आकड्यावरती. आठ धावा दाफलकावरती आपण पाहतो. तीन चेंडू आले होते योगेश गोलंदाजी मार्ग होते. आज एक योगेशने अप्रतिम गोलंदाजी केली. पांदुली संघ आणि एकीकडे आपण पाहतो पोई संघ दोन्ही असे संघ आहेत ना सनी ते आज खेळायला तयार नव्हते. आज दोघे पण पहा ना आज क्वार्टर फायनल मध्ये पाहतो आपण दोघांनाही. याचा पूर्णपणे श्रेय जातो तो विवेक डायरेला कजुआ गावा परत पोहोचला त्यांना घेऊन आलाय. कारण दोन संघ आज असे कारण एकीकडे बांधवी पण आज खेळायला तयार नव्हता यायला तयार नव्हता दुसरीकडे पोळी संघ पण हा भगवान यायला तयार नव्हते पण दोन्ही संघ आज क्वार्टर फायनल खेळतात हीच तर खरी गंमत असते. सुरेखा ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो पोळी संघाकडून. दरम्यान पाहिलं गेलं श्रीराम कसला धावतो यार आपण पाहिलं गेलं चार वेला दोन दोन धावा त्यांनी या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्यात धावलाय म्हणजे अप्रतिम रन तो करतोय. रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न थोडासा सफल होऊन गेल्याचा प्रयत्न आपण पाहिला त्यानंतर रिवर्स अटेम्प्ट झाला बारा जण चिन्ह लेग बायची एक धाव या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली होती तेरा आकडे होते. अप्रतिम निर्णय करणारा तेजस पडवळचा पाहिलं गेलं कारण ऑफस्टम्प मिस होत होता चेंडू आणि इथे दादा चला तेरा धावा झाल्यात चला शतरक्षण लावून घ्या तिसरा गोलंदाज लगेच मॅच तयार व्हायचे.
इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आतकुलीचा मौका या ठिकाणी भेटला नाही, सिंगल आली. ज्या महेशने रवी संघाला बांधून ठेवलं होतं तो महेश आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती आहे. धावसंख्या 14 आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आज जरूर आपण बांधुली संघाकडे पाहणार होतो. लगातार दुसरी स्पर्धा ते पोहोचणार का टॉप 4 मध्ये. कारण पाहिलं होतं मी बिर्लोच्या मैदानावरती या संघाला कोचिंग करण्यासाठी अक्षरशः आकाश शेलूगा होता. हां, अनेक खेळूचे खेळाडू होते ज्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी होते. आणि जरूर आजही लाईव्हच्या माध्यमातून हा सामना शिरूचे जे ग्रामस्थ पाहत आहेत. या ठिकाणी शॉर्ट चेंडू, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, युजफुल, ब्युटिफुल, बिग हिट, बिग 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 सिक्सर, षटकार या ठिकाणी पाहतोय. दादा आण ना दादा. तीन चेंडू आणि 20 धावा झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान आपण पाहतोय इथे चेंडू ड्रॉप झाला. दुसरी धावा या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या जातात. आणि धावसंख्या स्कोर कार्ड 22 आकड्यावरती. 4 चेंडू झाले. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. फायनिसर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचत असते मार्शल पलीकडे. चौकार या ठिकाणी आपण पाहतो. स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे आणि 26 धावा आपण पाहतो. धावफलकावरती होता. आत्तापर्यंत पाहिलं गेलं या षटकामध्ये पहिला 2 चेंडूवरती धावा सिंगल होती आणि त्यानंतर पहिलं ओव्हर 3 चेंडूवरती धावा आल्या 12. शेवटचा चेंडू इथे फरक फटका. बघा जो चेंडू नदीमध्ये गेला होता सागर गवळी तो चेंडू घेऊन आले आणि त्याच चेंडूवरती हा षटकार या ठिकाणी पाहतो आहे. धावसंख्या 32 आकड्यावरती. 33 धावांची गरज. प्रतिषटक 11 धावांची गरज. बांधुली संघ वेळ नका घेऊ, लगेच आपण जा क्षेत्ररक्षण. चला लगेच. जेव्हा आपण पाहिलं गेलो सागर बघा पाठीमागे एक चेंडू गेला बघा कुणाकडे.
इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा झटका. काय घडलं काय बोललं. पहिला चेंडू होता फुटा चेंडू लेग स्टंपला फिरवण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये तशा तसे उत्तर त्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं. भालचंद्रने पहिला चेंडूवरती धक्का दिला होता बांदिवली संघाला. इथे गोलंदाज बाबूने पहिला धक्का दिला तोही खूप मोठा. मासा गळाला लागलाय तर माघारी परतलाय तो भगवान. ग्रास खेला हल्के हाथाने आपण पाहतोय लाजवाब खिलाड़ी इंग्लिश आपण पाहतोय. आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वयंसेवक आहेत आणि नाहीये तीन धाव आपण या ठिकाणी पाहतोय. बघा पोलीस संघाचे खिलाडू आपण फिरता फिरता कधी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झाला. थोडस जागेवरती बसा. हा कधी कधी बाउंड्री पार करणार माहीत न पडणार ना. पहिला चेंडू होती विकेट त्यानंतर तीन धावा आल्या. फरक पडला मोमेंट झोन मध्ये आपण चेंडू पाहतो आणि फरक पडला हिट केला फाईन जर मध्ये चेंडू ट्रॅव्हल चेंडू जाऊन पोहोचला सीमेच्या पारकडे त्याच बिलकुल चार इथे आला चौकार. काही दोन संघ या ठिकाणी खेळतात जरी पोही वर्सेस पांदुली क्वार्टर फायनल पाहतोय पण इथे खरी मॅच रोहिदास डारे वर्सेस विवेक डारे अशी मॅच या ठिकाणी आहे. लाजवाब कारण आयोजक वर्सेस आयोजक ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आयोजकांनी सांगितलं या ठिकाणी मला कारण आमच्या विरोधातच ही मॅच एक टीम जी पोही टीम आहे रोहिदास डायरेची आहे आणि आपण पाहायला गेलो बांदुली टीम ही विवेक डायरेची आहे आणि अशी मॅच आपण मैदानात पाहतो. सुरेश फटका लाजवाब एक नजाकत बरा फटका रोशनच्या बॅट मधून येतो आहे. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतो आहे. तीन लगातार चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतो पाच चेंडू आणि बहुसंख्या पंधरा आकड्यावरती. तेरा चेंडू आणि अठरा धावांची अजूनही गरज. चेंडू हवेमध्ये सफार फलंदाज तीन चौकाराच्या पारीनंतर हा फलंदाज रोशन येतो माघारी. झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी दिला गेलाय तो पोलीस संघाला. नऊ फलंदाज महेश टोंबरे आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्या षटकामध्ये एक
दोन विकेट पहिला आणि शेवटचा म्हणजे आरंभ आणि शेवट आपण पाहिलं गेलं विकेटने झाला या षटकाचा आणि मध्यंतरामध्ये चार चेंडूमध्ये आलेल्या हा 15 धावा. पलीकडे चार धावा या ठिकाणी आयोजित होते. स्कोर कार्ड आपण पाहतो या चौकारा ज्या असा आहे 19 आणि 19 धावा वसूल करताना चार चौकार आले. एक तिहेरी धाव चार चौकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. वीस या आकड्यावरती आपण पाहतो. या दरम्यान पाहतो सुरेख फटका चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे षटकार. स्कोर कार्ड 26 आकड्यावरती 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतो. धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतो आणि शत्रक्षक चेंडूखाली आलाय झेल या ठिकाणी धोक्याची घंटा आपण या ठिकाणी वाजताना पाहतो. अठ्ठावीस धावा झाले 33 धावांचं लक्ष होतं 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका इथे चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे रन्स मिळतीलचा हा विजयाची हेलमेट उलवणारा षटकार. तो यायचं वांगणी संघाने पहिली सेमीफायनल साठी त्याचसाठी आपण जरूर या ठिकाणी यायचं.